भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार विजय गव्हाणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असून परवा दिनांक 13 जानेवारी रोजी राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत श्री विजय गव्हाणे हे प्रवेश करणार आहेत. आज दिवसभरात राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या विविध नेत्यांच्या भेटी विजय गव्हाणे यांनी घेतल्या आहेत. यावेळी त्यांच्यासमवेत खासदार श्रीमती फौजिया खान, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्रानी यांची उपस्थिती होती. गेल्या काही दिवसांपासून विजय गव्हाणे हे भारतीय जनता पक्षाच्या कार्यक्रम व बैठकांपासून दूरच होते. त्याचवेळी ते भाजपाला सोडचिठ्ठी देतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. अखेर त्यांनी राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतलाय. आज पक्षाध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आदींच्या भेटी गव्हाणे यांनी घेतल्यात. तर 2 दिवसानंतर गव्हाणे यांचा राष्ट्रवादीत अधिकृत प्रवेश होणार आहे. दरम्यान गेल्या बऱ्याच वर्षांपासून विजय गव्हाणे हे भारतीय जनता पक्षात सक्रिय व वरिष्ठ पातळीवर नेते म्हणून कार्यरत होते. तर पक्षाच्या कार्यपद्धतीवर नाराज होत त्यांनी भाजपाला जय श्रीराम करत राष्ट्रवादीचं घड्याळ हातावर बांधण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती देण्यात आली आहे.